जय मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव झिरो परिमाण अकॅडमी. तर मित्रांनो, वेळ होण्याचा जो मुद्दा आहे, म्हणजे मला माहितीच असेल की मुंबई सिटीमध्ये सध्या माहितीचा अधिकाऱ्याखाली आपण जी काही माहिती मागवली होती, तर तिथं 9282 जागा रिक्त आहेत असं सध्या त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि 2223 रिक्त जागा आहेत. आणि चालकच्या ही जागा ज्या आहेत ते टोटल 1800+ अशा जागा आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की वयवाढीसाठी जो काही मुद्दा चालू आहे, तर आता एक चान्स कधी भेटणार आहे त्याचं खूप मोठी चर्चा होत आहे. कारण बरेच मुलांचं वय ओलांडून गेलेलं आहे आणि त्याला फक्त राहिलेले आहेत जो काही GR आहे 31 डिसेंबर 2023, जो काही GR आहे वयवाढीचा तो 2-3 दिवसात संपणार आहे. तर त्याच्यावरती सरकार अजिबात आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. परंतु तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण मित्रांनो, उत्तर प्रदेश पोलीस भरती निघालेली आहे. 60,000 पोलीस भरती टोटल निघालेली आहे. त्यांच्या पोलीस भरतीमध्ये 60,000 जागा काढून जे काही योगी सरकार आहे तिकडं उत्तर प्रदेशमध्ये, त्यांनी टोटल पोलीस भरतीमध्ये आणि सरकार जी जागा आहेत तेथे टोटल 3 वर्षाची सूट दिलेली आहे. त्याचप्रकारे आपल्याकडे पण होऊ शकतं. परंतु जे काही आपली मुलं आहेत ते थंडगार बसतात. थंडगार म्हणजे काय बोलायचंच नाही. जे करायला जाईल त्याला काय नुकसान व्हायचं, होऊ द्या, आपण फक्त सावित राहिलं पाहिजे, अशी आपली एकंदरीत महाराष्ट्रातील मुलं आहेत. आणि कुठलेही पुढे जाऊन करण्याची कुठलेही धाडस नाही. आणि आता भरती कधी निघेल, तर 2024 भरती अजिबात होणार नाही. जानेवारी फेब्रुवारीमध्ये फॉर्म भरले जातील, परंतु कुठलेही मोठ्या प्रमाणात किंवा पोलीस भरती 2024 होत नाही. 2024 भरती नोव्हेंबर किंवा डिसेंबर किंवा जे काही आता मुंबई पोलीस भरतीचे गेल्यावेळेची जे काही मुलं ट्रेनिंग करून येतील त्यावेळेस पोलीस भरती 100% निघेल. त्याच्या अगोदर जानेवारी फेब्रुवारीमध्ये फॉर्म भरण्यात येईल हे मात्र 100% आहे. आणि वयवाढीचा जो मुद्दा आहे, शांत बसू नका. आपलं देवेंद्र फडणवीस सरकार आहे, शांत बसले की शांतच झोप घालतं सरकार. आणि फडणवीस साहेब शांत झोप घालतात. इतक्या 7 कोटी आपला मराठा बांधव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, परंतु त्यांना शांत करण्याचं काम फक्त फडणवीस करतायत. आपण तर किस खेत की मुरी असं म्हणलं आणि काम आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांना एकजुटीने लढायचं आहे. आणि 2-3 वर्ष वय वाढून भेटलंच पाहिजे याचा मुद्दा सर्वांनी, तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने व्हायरल करता येईल, कुणाला मुलाखत द्या, कुणाला कुणाच्या युट्यूबवरती जाऊन तुम्ही सर्व मुलं एक वातावरण निर्माण करा, जेणेकरून हा मुद्दा बराच व्हायरल झाला पाहिजे. आपण फक्त शांत बसतो. तर बघा, तुमच्याजवळच हा निर्णय आहे, तुम्हाला काय करायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच पोलीस भरती रिलेटेड व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच अनेकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय भारत.